हिंगणघाटच्या निर्भयाला 2 वर्षानंतर अखेर त्याचा निकाल लागलेला या घटनेचा आणि त्याच्यामध्ये आरोपी याला जन्मठेप त्या ठिकाणी झाली आहे. खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की या आरोपीला फासावरच लटकवायला पाहिजे. ही माणसं नाहीतच, ही हैवान आहेत. तुम्हाला आठवत असेल तर फेब्रुवारीच्या या 10 फेब्रुवारीला ही घटना घडली आणि त्याच्यानंतर 20 ते 22 दिवसांमध्ये राज्यामध्ये 7 वेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने महिलांना मुलींना जिवंत जाळण्याचे प्रकार झाले. त्यातल्या 4 जणी या मरण पावल्या, 3 जणी मात्र अत्यवस्थ होत्या. 2 वर्षांनी आज त्या ठिकाणी निकाल लागला. न्यायालयाचा आम्ही सन्मानच करतो, परंतु मला असं वाटतंय की आता या आरोपीला फाशी होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पाऊल उचललं जाणं अतिशय गरजेचं आहे. 2 वर्षांनंतर हिंगणघाटच्या या घटनेचा न्यायालयाने निकाल दिला, ज्याची प्रतीक्षा निर्भयाच्या परिवाराला होती, परंतु अजूनही शासनाने तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला लिहून दिलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याची पूर्तता मात्र अजूनही राज्य सरकारने केली नाहीये हे सांगताना मला लाज वाटते. हे दुर्दैव आहे. वेळोवेळी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, सुधीर भाऊ, चंद्रकांत दादा, हिंगणघाटचे आमचे आमदार समीर कुणावार यांनी वेळोवेळी सरकारला, त्यांनी निर्भयाच्या परिवाराला ज्या काही मागण्या लिहून दिल्या होत्या त्याची आठवण करून दिली, परंतु अजूनही त्याची पूर्तता या सरकारने केलेली नाही. थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर सरकारने ताबडतोब या निर्भयाच्या परिवाराला लिहून दिलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि या आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी जी काही पावलं उचलायला लागतील ती सरकारच्या माध्यमातून उचलली गेली पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना.